हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री गट्टावर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत कॉर्न. त्यासाठी आपण घेतलाय, आपण बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहे, एकदम व्यवस्थित बॉईल करून घेतले आहे आणि मग ते स्वच्छ कोरड्या फडक्यावर वाळवून घेतलेले आहे. तेल, मीठ, कॉर्नफ्लॉवर, मैदा, काळी मिरी, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, लाल मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची आणि लिंबू. आपण कॉर्न घेऊन घेणार आहे. त्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. व्यवस्थित आपण हाताने मिक्स करणार आहे. छान अगदी चोळून घ्यायचं आहे, जरा रगडून रगडून, कारण कॉर्न तळताना तेलामध्ये फुटायची हे असते शक्यता. आपण एकदम चोळून व्यवस्थित लावलं आहे, त्याच्यामुळे असं छान बांधल्या जात आहे ते. आता आपण अजून थोडं याच्यात कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. थोडा मैदा पुन्हा मिक्स करून घेऊ. आणि आता सुटसुटीत झाले असे तळताना जरा आपल्याला थोडं आता पाणी लावावं लागेल, म्हणजे व्यवस्थित तळ अगदी थेंबर. जेणेकरून तळताना व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे. आता एकदम सुटसुटीत झालेले आहे, बघू शकता. आता आपण हे तळून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे दाणे टाकून घेणार आहे. जरा तळताना सांभाळून, कॉर्न टाकलेले आहे, एखाद्याला एखादा दाणा फुटू शकतो, तर आपण झाकण झाकून देणार आहे 2 मिनिट. झाकण काढून घेऊ. जोपर्यंत हे तेलावर तरंगत नाही तोपर्यंत आपण तळणार आहे. क्रिस्पी झाले पाहिजे. आता वरती आले, आपण काढून घेणार आहे. मस्त दिसतं ना एकदम. असेच आपण बाकीचे पण तळून घेऊ. फक्त सांभाळून तळा तळताना. आपले कॉर्न तळून रेडी आहे. छान मस्त कुरकुरीत तळल्या गेल्या आहेत. छान आवाज येत आहे बघा. आपले कॉर्न रेडी आहे. आपण कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आता आपण याला चटपटीत बनवून घेणार आहे. तेल गरम झालं आहे एकदम. त्याच्यात आपण हा कांदा घालून घेणार आहे बारीक चिरलेला, लसूण, मिरची, मिक्स करून घेणार आहे. आणि आपण हे फुल गॅसवर करणार आहे. आपल्याला खूप शिजू वगैरे द्यायचं नाही आहे, सॉफ्ट करायचं आहे. त्याच्यात आता हा लाल मिरचीचा ठेचा, थोडं मीठ घालणार आहे. आपण त्या कॉर्नमध्ये घातलं आहे पण तरी पण थोडं घालणार आहे. थोडा लिंबाचा रस, आणि आता हे तळलेले कॉर्न घालून घेणार आहे. आपण मिक्स करून घेऊ. पावसामध्ये छान गरम गरम हे चटपटीत कॉर्न खायला मस्त वाटेल. मस्त वास येत आहे. आणि आता आपण सगळ्यात शेवट कोथिंबीर घालून घेणार आहे भरपूर. आणि आता गॅस बंद करणार आहे. आपले कॉर्न तयार आहे मस्तपैकी. आपले गरमागरम चटपटीत कॉर्न तयार आहे. तुम्ही स्टार्टर म्हणून पण सर्व करू शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि मैत्री गटावर सबस्क्राईब करा.